नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राजेश बारणे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून जीवनावश्यक वस्तू घरपोच देणे, कोरोनाविषयी जनजागृती करणे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि अनेक सामाजिक संस्था हिरहिरीने काम करत आहेत. जनतेने घरातच राहावे आणि कोरोनाला दूर ठेवावे म्हणून सर्वजण कार्यरत आहेत. तळेगाव दाभडे येथील यशवंत प्रतिष्ठान आणि नगरसेवक निखिल भगत यांच्या संयुक्त विद्यमाने घरात बसून बोर झालेल्या नागरिकांसाठी लॉकडाऊन कट्टाआट तळेगाव दाभडे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करून कंटाळा घालवण्यासाठी मनोरंजनाचे सॅनिटायझर उपलब्ध केले आहे. या उपक्रमाअंतर्गत आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स व माहिती देणारा बी फिट हा कार्यक्रम सकाळी 7 वाजता, तर लहान दोस्तांसाठी गोष्टी गंमत जम्मत विथ गट्टू सकाळी 10 वाजता, श्रोत्यांची तहान भागवण्यासाठी साहित्य कृतींचे वाचन संध्याकाळी 5 वाजता आणि विविध विषयांवर तळेगाव परिसरातील नामवंत वक्त्यांची व्याख्यानमाला रात्री 8 वाजता फेसबुकच्या माध्यमातून 21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे सुप्त कलागुण उदयास आलेले आहेत. त्याला जस्ट चिल उपक्रमाअंतर्गत व्यासपीठ निर्माण केले आहे. जस्ट चिल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आपले व्हिडिओ फेसबुकवर लॉकडाऊन कट्टा ॲट तळेगाव दाभाडे या हॅशटॅगने पोस्ट करू शकता. निवडत चांगल्या व्हिडिओंना जस्ट चिल कार्यक्रमात सहभागी केले जाईल अशी माहिती यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संवित पाटील यांनी दिली. यशवंत प्रतिष्ठान आणि नगरसेवक निखिल भगत यांच्या लॉकडाऊन कट्टा ॲट तळेगाव दाभाडे उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तेव्हा आपणही अशाच कार्यक्रमांचा आनंद घ्या आणि घरातच राहा. झटपट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज. सत्या.